खानापूर तालुक्यातील चिगुळे गावच्या सर्वे नंबर 1 मधील 16 एकर जमीन ही गावाची आहे, यावर वैयक्तिक कोणाचा हक्क नाही। यासाठी चिगुळे गावच्या ग्रामस्थांची बैठक सोमवार दिनांक 6 रोजी आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला चिगुळे परिसरातील कोदाळी, कणकुंबी, कोली, कोल्याळी, तळावडे, आमटे, मान, चोरला, हुळंद, पेटणे, खानापूर आदी गावच्या पंचमंडळींना बोलाविण्यात आले। बैठकीत चिगुळे गावातील सर्वे नंबर 1 मधील 16 एकर जमिनीत दोन गटाचा वाद होता, तर मार्च महिन्यात क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या। त्यावेळेस गावातील एका गटाने मुलांना क्रिकेट खेळण्यास मजाव केला, त्यातून वाद उफाळून आला। तेव्हापासून दोन गट होऊन सर्वे नंबर 1 मधील 16 एकर जमीन माझी आहे असे एका गटाने म्हटल्याने गावकऱ्यांनी ही बाब पोलीस स्टेशन मध्ये तहसीलदार तसेच प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचविली। याबद्दल चिगुळे गावचे माजी सैनिक गणपत गावडे यांनी आपले मत मांडले आहे। मी माजी सैनिक गणपत गावडे रहिवासी असून सध्या राहणार खानापूर। आज रोजी म्हणजेच होळीनिमित्त एक गावातील युवा क्रिकेटपटूंनी गावात कार्यक्रम आयोजित केला होता, परंतु त्या कार्यक्रमाला गावातील दुला विटू गावडे या कुटुंबांनी त्याला विरोध केला आणि ही 16 एकर ही जागा 16 एकर असून ही आजपर्यंत पूर्वीपासून गावच्या ताब्यात व पंचांच्या ताब्यात होती आणि ही जागेवर आजपर्यंत गावातील पंच फाळापट्टी भरत येत आहेत आणि जी जागा गावची आहे ती गावचीच राहणार आणि सर्व नागरिकांना ही जागा गावचीच आहे असं हक्क बजावत आलेलं असून तरीसुद्धा ह्या कुटुंबियांनी आज गावावर अन्याय आणि गावात भांडणाला कारणीभूत असून याला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी गावातील युवा वर्ग व मी सर्व प्रयत्नशील आहोत। तरी आम्ही ही तक्रार पोलीस स्टेशन तसे तहसीलदार ACDC यांच्याकडे पाठपुरावा करून ज्या जमिनी गावच्या आहेत त्या गावाच्याच संबंधित राहाव्यात व ज्याच्या ज्याच्या इंडिव्हिज्युअल असतील त्या जमिनी त्यांच्यावर, परंतु गावात भांडणं तंटा होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही सर्व अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा करू आणि आजपर्यंत गावात एकोप्यान राहिलो तसंच यापुढं पण आम्ही राहू यासाठी आम्ही सर्व युवा वर्ग आणि महिला वर्ग गावातील या जागेसाठी पाठपुरावा करीत आहे। आता ही समस्या जिल्हा पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्या सल्ल्यानुसार तोडगा काढावा अशी मागणी चिगुळे ग्रामस्थांनी केली आहे। सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर।